गुड मॉर्निंग एवरी वन. कशा सर्व मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. तर मी उठली, चहा म्हणलं, आता आपण सय्यानी बोलू काय करताय पाहू. उठले आहे ते आवाज येऊन आला, पण एक जण बाहेर नेला पाहू काय आपण. उठा 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 दोघे जण. गुड मॉर्निंग. रेसिंग बोल लावली 22 वर. कुठे रिमोट? कुठे एसी चा? एसी चा रिमोट डॅबट कर. अगं खूप थंड वाटून झालं ना, सर्दी होते ना. मग लवकर चल रे, उठ गुरु, चला ब्रश करा. चला बेटा आबे चहा चहा. ओ चहा वाले आहे, पहिले ब्रश कर. चालला आता दे डॉलर. पण डॉल झोपले आहे गुरुचे. डॉल बापरे, 1 2 3 3 3 डॉल आहे गुरुचे, दीदीचे. चलो चलो मग मला साफ हे करायचं. चला फाफडाफट, चला त्या रूममध्ये चला ब्रश करा फटकन. साई ब्रश कर. चलो गुरु ब्रश कर. तो त्याच्या गाडीत बस म्हणजे भुंग 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 भुंग. नंतर फोडले फटाके गुरुने खाली. नंतर काढला आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ. तर ॲक्च्युली आज किचनची साफसफाई काढायची होती, म्हणजे किचनचे भांडे वगैरे काढायचे होते. पण मी सगळ्यात पहिले व्हिडिओ बनवतो, मग बाकीचे कामं करतो. चहा नाश्ता झाला होता, म्हटलं चला कॉमेडी व्हिडिओ बनवून घेऊ. तुम्ही सगळ्यांनी ही रील पाहिली आहे आणि व्हायरल केली आहे आणि सगळ्यांना आवडली आहे. खूप 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 धन्यवाद. आणि एका रीलच्या मागे खूप मेहनत असते. साधी गोष्ट नाही आहे, जितकी साधी वाटते. पण जितकं मन लावून आम्ही रील बनवतो तितकंच छान प्रतिसाद येते तुम्हा लोकांचा. खूप 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 धन्यवाद. त्याच्यानंतर आणखीन एक रील काढली आम्ही, पण ती अजून पोस्ट नाही केली, कारण त्याचा एक पार्ट शूट व्हायचा आहे. तर पार्ट शूट करण्यासाठी ज्या वेशभूषेत होतो आम्ही, त्याच वेशभूषेत मग घरातचे कामं केले. विटा आणल्या आल्या होत्या, त्या आणल्या आम्ही. मग अभ्यास करायला पार्टी आहे असं आहे, झाकत असं आहे विडिओ सर्व. पेपर आहे 9 तारखेनंतर. इकडं बाळ तुली चलो काम पे लगो. जी जास्त माझ्या कामातली चुंबळी चुंबळी बाबू एवढं पाळायला लागते काय? एवढं पाळायला लागते काय? गुरु तू बाजूला होतो का? मार खातो माझा का? जमलं काय? हो होय. हा समीर रात को टाइट हो जाएगा तो कल बोली पुलिस ये करके दूंगा बोले. सेट ठोक के दूंगा बोले. छोड़ दे बाबा बोला. अच्छा दोन दोन ओ बोलो पागल झाला.
ॲक्च्युली आता वरती ते स्लॅब टाकणार आहे ना आणि तिथे एक भिंत बांधणार आहे ह्या साईडने, तर त्याच्यासाठी विटा आणल्या होत्या. तर मग बाहेर विटावाल्यांनी विटा सोडून दिल्या, तर मग चला म्हटलं, मग बाबा म्हणे चला व्हा म्हणून घेऊन या म्हणे तेवढ्या विटा, काही जास्त विटा आहे निमणे 500 विटा आहे. मग म्हटलं चला, म्हटलं याचे पप्पा म्हणे चला म्हणे आपणच आणून घेऊ. आणि आम्ही नुकतीच रील काढली होती या वेशभूषे, तर आम्ही असंच होतो काय तोंड घेऊन दोघं जणं, आणि पोरंही गुरुही नेऊन राहिला होता मस्तपैकी विटा. आता यांची बनियन फाडली होती, कारण त्या रोलसाठी यांची बनियन पण फाडणं आवश्यक होती, म्हणून जुनी बनियन होती तेही फाडली. आणि मी माझा खूप जुना गाऊन जो होता कचकच कांदावाला, ज्याच्यावर फेम भेटलं तोच गाऊन होता, तो फाटला आता खूप आता, पण तरी तो घातला. मग मी चला म्हटलं हा जुना जुना दिसते, आणि खूप मजा आली घरचे काम करताना. तयारी होती व्हिडिओसाठी आणल्या, आता मी विटा घेतली, आता होणार सेंटरिंगचं काम चालू. लोहा कापत आहे, गुरु जाऊ नको वर चला ते बाई. हा आई सर हा विटा घेते पायावर, हा झाला आता विटा गुरु. तर आता गुरु झोपला पाडण्यात, आता इकडे काम चालू आहे, कशी काहीतरी म्हणते ते जुळाई करणं चालू आहे. आणि मी किचन चढतो सामान काढलं, अर्धं सामान राहू दिलं, काढतो आता थोड्या वेळा. हात पाय दुखून राहिले, गोळीच घेतली मी, पण 5 दिवसाचा कोर्स आहे आणि त्याच्यात कामं चालू आहे. पाहिलं तुम्ही गुरु मस्त विटा आणू लागते आहे की झोप लागली. आता करतो, आता मेन म्हणजे माहिती कसं, आता तर काम काढणारच, आता ते बाकी पेंडिंगच राहिलं. किचन काढलं तर आता ते साफ करून ठेवा, आता पुन्हा काही दिवसानं कलरिंगसाठी पुन्हा काढा, हेच चालणार आहे. असं असते जेव्हापर्यंत कोण पूर्ण काम कम्प्लीट होत नाही की तिथं थोडंसं जरी काम काढलं तरी एवढं होत असतं, असं आहे. आणि तर चला आता पाहू काय होणार आहे काय. आता ही छप्पर आता पा अशी पण एंट्री होते. काय करू कसं करू, आतापर्यंत मी आले धोका दिला झोपला होता. चलो अभी चलो गुरु, चलो चालू करते. आम्हाला मदत करू लागलं, चला आपलं काम राहिलं नाही, अर्धवट राहिलं ना, काम करत ना का. घे घे दिले मामा फटाके दे, बाय बाय कर मग, बाय बाय कर मामाला, बाय बाय कर. उद्या डब्बा आणून ठेवा, डब्बा काय म्हणते मामा, काय म्हणते आणून ठेवा, डब्बा आणून ठेव मोठा नाही तो वाजून राहिला हाय की नाही तरी म्हणजे विश्वास नाहीये. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. शेवटी शेवटी मम्मीकडे गेलो होतो आणि मग घरी आलो. कसा वाटला नक्की सांगा, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.